नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एक्झाम गाईडमध्ये मी आहे दिगंबर सूर्यवंशी आज आपण येथे पाहणार आहोत सिम्पल सिम्प्लिफिकेशनचा समोरचा पार्ट मागच्या पार्टमध्ये आपण सिम्पल सिम्प्लिफिकेशनच्या पार्टमध्ये पाहितलं होतं की काही कॅल्क्युलेशन जे आहेत ते लवकर लवकर आणि इझी ट्रिकने कसे करायचे मी तुम्हाला जसं की लास्ट टाईम मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला हे जे मल्टिप्लिकेशन मी दिलेलं आहे थर्टी फाय इंटू एटी फाय आणि सिक्स्टी फाईव्ह इंटू सेवन्टी फाय याला स्मार्ट वेनं कसं करायचं तर ते आपण पाहणार आहोत चला मग सुरू करूया आजचा क्लास तर पहिलं एक्झाम्पल आपलं आहे थर्टी फाय इंटू एटी फाय थर्टी फाय इंटू एटी फाय आपण नॉर्मली याला कसं करू शकतो थर्टी फायनं एटी फायला मल्टिप्लाय करायचं असल्यास थोडंसं अवघड जातं म्हणजे जे आपण काय करू थर्टी फायला जर दोननं मल्टिप्लाय केलं तर मग आपलं काय येऊ शकतं थर्टी फायला दोननं मल्टिप्लाय केल्याच्यानंतर सेवन्टी येऊ शकतं आणि सेवननं मल्टिप्लाय करायला आपल्याला काय जातं एटी फायला सोपं जातं मग आपण तेच केलेलं आहे आपण काय केलेलं आहे झिरोला झिरो इथे लिहून टाकलेलं आहे त्याच्यानंतर काय केलं सेवन इन्टू फाईव्ह सात पाच हा पस्तीस पस्तीसला पाच आले हातचे किती आले आपले तीन आले त्यानंतर त्यानंतर आपण काय सातनं आठला साते एटी छप्पन छप्पन आणि तीन किती आले फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन हा टू डिवाइड बाय टू तर याचं जर जेव्हा आपण टूने याला डिवाईड केलं तर आपला आन्सर काय आहे टू नाईन सेवन फाय पण आपण आज जी शॉर्टकट ट्रिक मी सांगणार आहे ती तुम्हाला त्यासाठी पाचच्या पटीतले फक्त मल्टिप्लिकेशन करता येईल म्हणजे पस्तीस पंचेचाळीस पंच्याण्णव एकशे पंचवीस एकशे पंच्याऐंशी अशा प्रकारचे मल्टिप्लिकेशन करतायत तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे यामध्ये तर बघा जो काही तुम्हाला मल्टिप्लिकेशनचा नंबर द्या जातात आपल्याला काय दिलं आपण थर्टी फाय आणि एटी फाय हे दोन नंबर आहेत पहिल्यांदा करा या दोन्हीपैकी जो मोठा नंबर आहे त्याला एकने वाढवा आणि नंतर जो तुमचा दुसरा पहिला एज इट इ छोटा नंबर तो ॲज इट इजल्या म्हणजे त्या दोघांचं मल्टिफ्लाय थ्री इंटू नाईन आणि शेवटी पंचवीस तर कधी पण तुमचं एनारस आहे कारण फाईव्ह इंटू फाईव्ह हे ट्वेंटी फाईव्ह हे येणारच आहे आणि त्यानंतर काय करा तीन आणि आठमधला डिफरन्स घ्या तीन आणि आठमधला डिफरन्स किती आहे तो आहे पाच पाच हा त्या दोन्हीतला डिफरन्स झाला त्याला कितीनं मल्टिप्लाय करा पन्नासनं मल्टिप्लाय करा तर त्यानंतर हे पंचवीस दशाला तशी लिहिले आपण इथं नऊ आणि तीनचं मल्टिप्लाय नऊ तिरेक सत्तावीस सत्तावीस पंचवीस प्लस हे काय झालं पाच पाच म्हणजे दोनशे पन्नास सत्तावीस पंचवीस प्लस दोनशे पन्नास आपलं किती येणार मल्टिप्लिकेशन दोन हजार नऊशे पंच्याहत्तर तर हे झालं आपला पहिलं एक्झाम्पल थर्टी फाय इंटू एटी फायव्ह तर आता दुसरं एक्झाम्पल आपण समजून घेऊ सिक्स्टी फायव्ह इंटू सेव्हन्टी फाय जसं की मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा काय करा पंचवीस ॲज इट इज लिहून टाका पंचवीस लिहिले त्यानंतर काय करा जी मोठी संख्या आहे दोन्हीपैकी त्या संख्येला एकने वाढवा तर आपण काय केलं त्याला एकने वाढवलं ते काय झाली आठ झाली आणि छोटी संख्या जशाला तशी घ्या काय झालं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आठ संघ आठेचाळ आणि पंचवीस दशाला दस आणि ह्या दोन्हीचा डिफरन्स सात आणि सहामधला डिफरन्स किती येणार वन त्याला काय करा फिफ्टीनं मल्टिप्लाय करा फिफ्टीनं मल्टिप्लाय केल्याच्यानंतर काय आलं ते फिफ्टी आणि मग आपला आन्सर फायनल आन्सर काय करणार फोर एट टू फाय प्लस फिफ्टी म्हणजेच काय आलं फोर एट सेवन पाहिजे काय झालं आपलं फायनल आन्सर झालं आता स सेम तसंच काय वन ट्वेंटी फाय इंटू वन एटी फाईव्ह वन ट्वेंटी फाईव्ह इंटू वन एटी फाईव्ह आपण कसं करणार दोन्हीपैकी जी मोठी संख्या आहे त्याला एकने वाढवा म्हणजे ती काय झाली एकोणीस झाली आणि छोटी संख्या जशाला तशी घ्या आणि त्यानंतर पाच पाच पंचवीस पंचवीस तर ॲज इट इज आहे त्याच्यामध्ये तर काहीच प्रश्न नाही आहे मग आता काय करायचं पंचवीस जशाला तसे येणार त्यानंतर एकोणीस गुणवले बारा एकोणीस गुणवले बारा।, बारा मी तुम्हाला पाठीमागच्या पार्टमध्ये व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे की एक अकरा ते एकोणीसपर्यंत मल्टिप्लिकेशन कसं करायचं काय सिम्पली काय करा एक तर बारामध्ये नऊ ॲड करा किंवा एकोणीसमध्ये दोन ॲड करा एकोणीसमध्ये दोन ॲड केले की आपलं आन्सर काय येते दोनशे आणि त्याच्यासमोर एक शून्य लावा दोनशे दहा त्याच्यानंतर काय करा शेवटचे दोन डिजिट आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्या नऊ दोन्ही अठरा तर हे काय आलं दोनशे अठ्ठावीस हे काय झालं आपलं दोनशे अठ्ठावीस आणि ते पंचवीस दशे आलं तसे आणि अठरा आणि बारामधला डिफरन्स किती आहे सहाचा डिफरन्स आहे त्याला पन्नासनं मल्टिप्लाय केलं तर किती आलं सहा पंचवी तीस ते म्हणजे टोटल किती झालं तीनशे तर मग आपलं फायनल आन्सर काय ना टू थ्री वन टू फाईव्ह झिरो म्हणजे टू टू एट टू फाईव्ह प्लस थ्री डबल झिरो तर आता बघा आपण आणखीन एक नेक्स्ट एक्झाम्पल बघू मी एक्झाम्पल तुम्हाला देतो एकशे पंधरा गुणवले एकशे पस्तीस तर हे जर तुम्हाला आपल्या ट्रिकनं करायचं म्हटलं तर आपण काय करणार पहिल्यांदा दोन्हीपैकी मोठा कोण आहे तेरा तेराला एकनं इन्क्रीज करा तो काय झाला चौदा आणि पहिला आकडा आपला जसा तसा अकरा इलेवन इंटू फोर्टीन ते काय झालं अकरा गुणवले चौदा आणि पंचवीस ॲज इट इज त्यामध्ये आता तेरा आणि अकरामधला डिफरन्स कितचा येतो दोनचा त्याला काय का सा, करा इन्टू पन्नास हं तर मग आता बघा अकरा आणि चौदाचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे तुम्हाला ट्रिक माहिती आहे अकरा आणि चौदा अकरा आणि मल्टिप्लाय करायला काय करतो राईट साईडचे अंक जसा तसा आणि त्याच्यानंतर लेफ्ट साईडला बेरीज करतो आहे चार आणि एक पाच आणि इकडला वन जसा आला तसा आणि हे ट्वेंटी फाय ॲज इट इज येणार आणि प्लसमध्ये काय येणार पाच दोन्ही दहा म्हणजे शंभर म्हणजे आपलं फायनल आन्सर काय येणार वन फाईव्ह फाईव्ह टू फाईव्ह तर हे काय झालं आपलं फायनल आन्सर आता यान तुम्हाला यानंतर ही ट्रिक तर समजली असेल पण याला तुम्हाला ट्रिक जर समजून व्यवस्थितरित्या घ्यायची असेल तुम्हाला याचे नंबर ऑफ एक्झाम्पल्स सॉल्व करावे लागतील आणि मी आशा करतो की तुम्हाला ही ट्रिक समजली असेल तर आपण पाहूयाच्या समोरची ट्रिक जे की तुम्हाला सिम्प्लिफिकेशनमध्ये खूप कामाला येणार आहे आता हे तुम्ही नॉर्मली लक्षात ठेवा यासाठी तुम्हाला काय पाहिजे ॲटलिस्ट थर्टीपर्यंतचे तरी स्क्वेअर पार्ट पाहिजे जर तुम्हाला स्क्वेअर काढायच्या टेक्निक वगैरे माहिती नसेल याच्या अगोदरचा आपला एक व्हिडिओ आहे तो प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता ते स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट काढायचे स्मार्ट टेक्निक बालाजी सरांनी घेतलेले आहे तर आता एक लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही अंकामधला डिफरन्स वगैरे दिलेला असेल तर आपण पाहणार आहोत वेगवेगळे याचे टाईप दोन डिफरन्स असेल तर कसं काढायचं आहे चार डिफरन्स असेल तर कसं करायचं सिम्पली काय करायचं याच्यासाठी तुम्हाला स्क्वेअर माहीत असणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जर स्क्वेअर माहिती नसतील तर यामध्ये काहीही होऊ शकत नाही त्यामुळे कंपल्सरी पहिल्यांदा तुम्हाला स्क्वेअर हे पाठ करावे लागतील काय करायचं आपलं अवरेज ऑफ टू नंबर्स आवरेज ऑफ टू नंबर्स आपण आवरेज जरी शिकलो नसतो तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत पण बेसिक आवरेज म्हणजे काय असतं सरासरी सरासरी कशी म्हणजे दोन संख्याची दोन संख्या जर घेतल्या तर दोन संख्यांची ॲडिशन करून त्याला डिवाईड बाय टू केली ती काय त्याचं ऑवरेज निघतं आणि डिफरन्स बिटवीन टू नंबर म्हणजे जे कोणते आपण दोन नंबर त्यांचा डिफरन्स घ्यायचा डिवाईड बाय त्याला टू करायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचा ते काय झालं मग आपल्या दोन दोन्हीचं मल्टिप्लिकेशन झालं आता आपण ही एक्झाम्पल पाहूयात यामध्ये बघा कोणत्या दोन संख्या बारा आणि चौदा बारा आणि चौदाची बेरीज किती होती बारा आणि चौदाची बारा आणि बारा चोवीस दोन सव्वीस सॉरी सव्वीस सव्वीस झाली मग काय करायचं सव्वीसच्या दोन एज दिले ॲव्हरेज काढायचं म्हटलं टूनं डिवाईड करा म्हणजे काय ना तेरा मग तेराचा स्क्वेअर केला आपण इथे त्यानंतर दोनचा डिफरन्स चौदा मायनस बारा किती तो दोन टू बाय टू ते काय झालं वन झालं मग वनचा स्क्वेअर वन म्हणजे तेराचा स्क्वेअर आपल्या सर्वांना माहिती आहे वन सिक्स्टी नाईन वन सिक्स्टी नाईन मायनस वन वन सिक्स्टी एट मग काय झालं हे आपलं बाराचं आणि चौदाचं चा। मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर आपलं काय झालं हे आपलं आन्सर आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया कोणतंही घ्या समजा आता हे पहा याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आता काय म्हणजे डिफरन्स जर दोन्हीच्या मधातला चार असेल तर डिफरन्स कं कम, कंपल्सरी चारच पाहिजे तरच आपण यूज करू आपण काय सांगितलं दोन्हीचं ऑवरेज काढायचं ऑवरेजचा स्क्वेअर घ्यायचा मायनस डिफरन्स बाय टू करायचं आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा म्हणजे काय झालं आपला आन्सर आलं आता अकरा आणि पंधराचं मल्टिप्लिकेशन करायचं अकरा आणि पंधराचं आपण अकराच्या मैत्रिणीही करू शकतो काही हरकत नाही ते जमत असेल ते करा पण जर अशी मोठ्या संख्या असतील आणि याचा डिफरन्स जर असेल तर हे तुम्हाला काय पाहिजे माहिती पाहिजे स्क्वेअर माहिती पाहिजे स्क्वेअर माहिती असेल तरच ही टेक्निक यूज करता येते जशी तुम्ही अगोदर कंपल्सरी स्क्वेअर हे पाठ करून घ्या त्यानंतर आता इथे काय अकरा आणि पंधराचा डिफरन्स कितीचा आहे अकरा आणि पंधराचं ऑवरेज काय येणार आहे पंधरा सोळा आणि सव्वीस सव्वीस म्हणजेच काय झालं त्याचं पुन्हा तेराचं आलं तेरा तेराचा स्क्वेअर वन सिक्स्टी आपल्याला माहिती आहे दोनचा अकरा आणि पंधराचा डिफरन्स किती आहे चारचा आहे तर डिवाईड बाय टू केलं तर आपला आन्सर काय करणार टू आणि टूचा स्क्वेअर काय आहे फोर आहे मग टूचा स्क्वेअर फोर वन सिक्स्टी नाईन ना? मायनस फोर काय येणार वन सिक्स्टी फाईव्ह हे काय झालं आपलं आन्सर झालं आता हा खालचं एक्झाम्पल बघा सेवन्टी थ्री इंटू सेवन्टी सेवन त्र्याहत्तर आणि सत्याहत्तर आता बघा सात सात आणि सात चौदा एकशे चाळीस आणि सात आणि तीन दहा म्हणजे एकशे पन्नास काय झालं त्याचं टोटल दोघीची दोन्ही संख्यांची ॲडिशन झाली डिवाईड बाय टू केलं काय झालं त्याचा ऑरिजन निघाल ऑवरिज काय निघालं सेव्हन्टी फाईव्ह आता सेव्हन्टी फाईव्हचा स्क्वेअर कसा काढायचा फाईव्हचा स्क्वेअर काढण्याची टेक्निक तुम्हाला सर्वांना माहिती आहे फाईव्हचा कसा काढतो आपण शेवटी पंचवीस लिहितो सात आहे सात आणि त्याच्या समोर सात यासाठी छप्पन छप्पन पंचवीस तसंच काय केलं आपण छप्पन पंचवीस हात त्याचा स्क्वेअर झाला आणि दोन्हीचा डिफरन्स कितीचा आहे चारचा आहे चारचा त्याला डिवाईड बाय टू केला आणि त्याचा स्क्वेअर केला तर आपलं काय आलं आन्सर फोर आलं आणि फायव सिक्स टू फाय मायनस फोर काय फाईव्ह सिक्स टू वन हे काय झालं आपलं आन्सर झालं तर आता आपण पाहूया जेव्हा डिफरन्स हा दोन्हीच्या मधला सिक्स असतो दोन संख्यामधला डिफरन्स किती असतो सिक्स म्हणजे तुम्ही एक पॅटर्न लक्षात घ्या तुमचा डिफरन्स जसा जसा वाढत जातो तसा जसा त्या संख्येला जो डिफरन्स आहे त्या डिफरन्स डिवायडेड बाय टू केल्यांचा जो स्क्वेअर येतो का तो त्या अवरेज संख्येमधून काय करायचं असतं आपल्याला ऑवरेजच्या स्क्वेअरमधून मायनस करायचा असतो तुम्हाला आता हे समोर समोर कॉम्प्लिकेटेड होत जाणार कारण जर तुम्हाला जर का स्क्वेअर व्यवस्थितरित्या पाठ असतील तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला काहीही प्रॉब्लेम नाही ॲटलिस्ट पन्नासपर्यंतचे तरी स्क्वेअर तुम्ही सर्वांनी पाठ केलेच पाहिजे तरच तुम्ही हे कॅल्क्युलेशन खूप इझिली आणि फास्टपणे करू शकता आता अठरा आणि चोवीस अठरा आणि चोवीस दोघांची जर ॲडिशन केली तर दोघांचं हे किती येतं सम सम येते बेचाळीस त्याला डिवाईड बाय टू केलं तर एकवीस आणि एकवीसचा स्क्वेअर सर्वांना माहिती आहे काय आहे चारशे एक्केचाळीस आणि दोन्हीचा डिफरन्स किती अठरा आणि सहा किती होता चोवीस सहा डिवाइड बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर हे काय येतं तीन येतं तीनचा स्क्वेअर काय नऊ चारशे एक्केचाळीसमधून नऊ गेले म्हणजे सिम्पली काय करायचं चारशे बत्तीस हे काय झालं आपलं आन्सर झालं सेम तसंच त्यानंतर काय ब्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी तर मला सांगा ब्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी मधला डिफरन्स कितीचा आहे सहाचा आहे म्हणजे काय येणार सिक्स बाय टू म्हणजेच काय येणार मायनस आपल्याला काय करायचं आहे नऊ करायचं कारण तीन तीनचा स्क्वेअर नऊ आहे त्या दोन्हीचा अवरेज काय आहे वन सेवन्टी बाय टू म्हणजे एट्टी फाय एटी फाय आता तुम्हाला पाच पाचच्या पट्टीतलाच कसा स्क्वेअर काढायचा पंचवीस पंचवीस एट इन्टू समोर संख्याने नऊ नऊ आठ बहात्तर आणि पंचवीस मायनस नऊ केलं काय आपला आन्सर सात हजार दोनशे सोळा हे काय झालं तुमचं जेव्हा डिफरन्स सिक्स असेल तेव्हा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला स्क्वेअर कंपल्सरी कर, कर केलेच पाहिजे पाठ केले त्याच्याशिवाय तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट जमणार नाही तर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला पन्नासपर्यंत स्क्वेअर पाठ करणं काही अवघड नाही खूप इझी गोष्ट आहे ती थोडं डिफरन्स इज एट डिफरन्स असा जसं असं वाढत जाईल तसं आपल्याला कॅल्क्युलेशन करायला थोडंसं अवघड जातं पण पण एक तुम्ही लिमिटेड कॅल्क्युलेशन असतात जास्त काही डिफरन्स वगैरे नसाल तर तुम्ही ही ट्रिक यूज करून तुम्ही नॉर्मल पाच ते दहा सेकंदामध्ये सो, आणस सॉल्व करू शकता आता चौदा आणि बावीस चौदा आणि बावीसचा दोन्हीची ॲडिशन केली किती आली छत्तीस यायेल छत्तीसला त्याला डिवाईड बाय टू केलं म्हणजे काय करा आपल्या त्याचं ऑवरेज काढायचं आहे ऑवरेज काय अठरा अठराचा स्क्वेअर सर्वांना माहिती आहे तीनशे चोवीस मायनस एट हे काय झालं चौदा आणि बावीसचा डिफरन्स किती आला आठ आला आठ डिवायडेड बाय टू म्हणजे फोरचा स्क्वेअर किती झाला सोळा दो दोन्हीचा डिफरन्स सोळा आणि चोईस गेले किती राहिला आपलं आन्सर काय तीनशे आठ तर हे झाले आपले डिफरन्स दोन्हीच्या मधला दोन चार सहा आणि आठ असं जर तुम्ही प्रोग्रेसिवली समोर गेलं टेनचा डिफरन्सच पण काढता येतं तर मग पंचवीस मायनस करणं हे करणं ते थोडेसे कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड हो जातात पण जवळजवळची इझी कॅल्क्युलेशन असेल तर हे तुम्हाला खूप सोपं जात तर आपण आता हे समज झाल्याच्यानंतर आपण काय करू ती थोडीशी तुम्हाला एक सिम्पली ट्रिक सांगतो मी मॅजिक ऑफ रिपीटेड वन जेव्हा तुमचे वन वन नंबर हे आपण जसं गेल्या वेळेस त्यांची समिशन बघितली वन 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 प्लस टू 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 प्लस ते किती वेळ आले ते कन्सिडर करायचं आता इथे बघा इथे वन किती वेळ आले तीन वेळा आणि इथे किती वेळ आले चार वेळा आता तुम्हाला जर असं मल्टिप्लिकेशन करत बसायचं म्हटलं तुम्हाला खूप वेळ लागणार तर सिम्पली काय करायचं हे कमी वेळा जे आलेलं आहे तिथपर्यंत काय करायचं वनपासून सुरू करायचं त्याला प्रोग्रेसिव्हली वाढत नाहीयचं वन टू थ्री किती वेळा आपल्या तीन वेळा आलं मग तीनवर थांबायचं मग काय करायचं ह्या दोन्हीचा डिफरन्स बघा चार आणि तीनचा डिफरन्स एक किती वेळा एक वेळा जास्त आहेत मग काय करा ही तुमची तीन नंबरची शेवटची जी संख्या आली तिला काय करा पुन्हा एकदा रिपीटेड लिहिल्या आणि पुन्हा मग काय करा रिव्हर्स डिक्रीजिंग ऑटरनं लिहायला सुरू करा हे काय झालं तुमचं ट्रिपल वन इन्टू फोर टाईम्स वनचं मल्टिप्लिकेशन झालं तसंच सेम आपण सिम्पली काय केलेलं आहे इथे एक किती वेळा आहे तीन वेळा इथे किती वेळा आहे सहा वेळा तर मग आपण काय म्हटलं तीन वेळा येतं तर मग एक दोन तीन तीन वेळा लिहा आपण लिहिलं त्याच्यानंतर काय करा दोनचा डिफरन्स दोनचा डिफरन्स किती आहे तीन तर म्हणजे तीन जी ही संख्या आहे ती काय करायची आपल्याला तीन वेळा रिपीट करायची एक दोन तीन वेळा आपण रिपीट केली तीन वेळा रिपीट केल्याच्यानंतर आता काय झालं पुन्हा आपल्याला काय करायचं त्याची रिवर्स टू आणि वन हे काय झालं सिक्स टाईम्स वन इंटू ट्रिपल वनचं मल्टिप्लिकेशन समजलं तर याच्यानंतर आणखीन समोरची स्लाईड पाह तुम्हाला असं आलं टू 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 आलं किंवा फोर 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 आलं त्याचा स्क्वेअर काढायचा म्हटलं रिपीटेड संख्येचा स्क्वेअर काढायचा सिम्पली ही संख्या म्हणजे काय असतं जसं की टू 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 म्हणजे काय करा टू बाहेर काढा टू स्क्वेअर म्हणजे काय उरलं वन 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 उठलं तुम्हाला माहिती आहे वन वन वनचा स्क्वेअर काय येत असतं वन वन वनचा स्क्वेअर काय येतो वन टू थ्री टू वन म्हणजे जितक्या वेळा एक असेल तितक्या वेळा न्यायचं आणि पुन्हा काय रिपीट आता समजा वन 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 फोर टाईम्स आहे तुमचा स्क्वेअर काय येणार वन टू थ्री फोर मग काय पुन्हा रिवर्स थ्री टू वन हा काय झाला तुमचा वन 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 फोर टाइम्स असल्यानंतरचा स्क्वेअर मग तसं सिंपल आपण काय केलं यामध्ये टू स्क्वेअर बाहेर काढला म्हणजे फोर आला ट्रिपल वनचा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे वन टू थ्री टू वन मग याला मल्टीप्लाई चार एक चार चार दोन ए आठ चार एक बारा दोन हातचा आला एक चार दोन आठ आणि एक नऊ आणि चार एक चार तर मग हे काय झालं आपलं फायनल आन्सर तर फोर 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 स्क्वेअर असेल तरी पण तसं काय करायचं फोर स्क्वेअर कॉमन काढा वन 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 वनचा स्क्वेअर काय वन टू थ्री टू वन याला ब्रॅकेटमध्ये तुम्ही आलं त्याचं चार चारचा स्क्वेअर काय सोळा सोळा आणि याला मल्टिप्लाय करून जे काय येईल ते तुमचं काय झालं फायनल आन्सर झालं आता पाहूया समोर तर मित्रांनो आपण ह्या ज्या काही आता ट्रिक शिकल्या हे आपल्या खूप आता सिम्प्लिफिकेशन आणि नंबर सिस्टीमचा आपला जवळपास पूर्ण पार्ट संपलेला आहे तर आता याच्यानंतर मी तुम्हाला रेग्युलर बेसिसवर दररोज एक टॉपिक जसं की आता नेक्स्ट टॉपिक जो मी घेणार आहे तुमच्यासाठी तो आहे औरेजाईस आणि सरासरी याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी विचारायला सी सी वगैरे विचारायला सर्व प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला बेसिक अप्रोच कसा राहील तो आणि त्याचसोबत शॉर्टक त्यासाठी कुठे आणि काय यूज करायचे ते पूर्णपणे तुम्हाला दररोज एक एक व्हिडिओ एका एका टॉपिकवर देत जाईल आता आपण पुढच्या टॉपिकमध्ये काय पाहणार हो आहोत ॲवरेजेस म्हणजे सरासरी पाहणार हो। आहोत आणि त्याच्यानंतर आपण पर्सेंटेज पाहू म्हणजे शत पर्सेंटेज हो पा पाहून घेणार आहोत आपण जस समोरच्या पार्टमध्ये पर्सेंटेजच्या नंतर आपण असं स्टेप बाय स्टेप समोरचे प्रॉफिट लॉस टाईम वर्क स्पीड टाईम डिस्टन्स जे काय तुमचे पूर्णपणे आपले पूर्ण सी सॅटसाठी लागणारे जे तुमचे महत्त्वाचे टॉपिक ते बेसिक अप्रोचसह ज्या काही शॉर्टकट ट्रिक आहेत त्यांना कसं इफेक्टिव्हली यूज करायचं आणि मॅक्झिमम मार्क्स कसे घेता येईल कमीत कमी वेळामध्ये हे मॅथमध्ये तुम्हाला मॅथमध्ये घाबरून जायची काहीही गरज नाही तुम्हाला डेली एक एक टॉपिक करत जाईल तुम्ही ते टॉपिक तुम्ही व्यवस्थित समजून घ्या त्याच्यावर प्रॅक्टिस करा आणि कॉन्टेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये जर स्कोअर करायचा असेल प्रॅक्टिसशिवाय काहीही पर्याय नाही कंपल्सरी तुम्हाला प्रॅक्टिस ही करावीच लागेल तर मग आजचा आपण क्लास इथे संपूयात धन्यवाद जर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर तुमची बाकीचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मेलबॉक्सवर येतील त्यासाठी काय करा एक्झाम गाईड यूट्यूब स्लॅश एक्झाम गाईड डॉट कॉमवर जा किंवा मग आपल्या फेसबुकच्या पेजवर जा तुमच्या काही क्युरीज वगैरे असतील किंवा क्वेश्चन असतील तुम्ही आपले एक्झाम गाईड स्लॅश ॲट टू फोर सेवन येथे व्हिजिट देऊन मॅसेज करू शकता मी परीने तुम्हाला सर्वस्वी मदत करेल काही प्रॉब्लेम धन्यवाद थँक्यू आणि जर तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा अवर चॅनल थँक्यू